लोकांसोबत आम्ही आहोत. हे वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. काल परवाकडे मी बुलढाण्यात होतो, त्याच्या आधी यवतमाळला होतो, आणि तिथे देखील एअरपोर्टपासून त्या सभेस्थळी जात असताना, कलेक्टर ऑफिसकडे जात असताना, कारण फॉर्म भरायचे दिवस आहेत, वेगळ्या वेगळ्या फेजमध्ये आपले उमेदवार सगळे फॉर्म भरत आहेत, सगळे हेच सांगतात, साहेब प्रचाराची गरज नाही, प्रचार आपलं झालेला आहे, 2.5 वर्ष मेंदेंनी ज्या महाराष्ट्राची वाट लावलेली आहे तिथेच आपला प्रचार झाला, भाजपने जो आपला महाराष्ट्र विकायचा प्रयत्न केला तिथेच आपला प्रचार झालेला आहे, तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही, काही सांगण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा महाविकास आघाडीसोबत आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षासोबत आहे, आणि हे चित्र मला संपूर्ण देशात दिसत आहे. ह्याच मार्चच्या 31 तारखेला आम्ही दिल्लीमध्ये होतो, आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, आत्तापर्यंत असं चित्र असायचं की दिल्लीत जर मतदान झालं तर केंद्र सरकारसाठी भाजपा आणि स्थानिक जे त्यांचं सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्याच्यासाठी अरविंद केजरीवाल आम्हाला पाहिजेत, अशी त्यांची सगळ्यांची भूमिका असायची. पण आज ह्या गेल्या 2-3 महिन्यांमध्ये मी पाहतोय देशभरात जे चित्र बदलत चाललेलं आहे ते हेच आहे. दिल्लीमध्ये पण 7 च्या 7 जागा या आप आणि काँग्रेस जिंकणार असं चित्र तिथे झालेलं आहे, कारण दिल्लीमध्ये देखील कोणालाही हुकुमशाही नकोय. जम्मू काश्मीरमध्ये आपण हालत पाहत आहोत, तिथे 6 जागेंसाठी त्यांनी 6 वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये निवडणुका घेण्याचं ठरवलेलं आहे. 370 नंतर आपल्याला वाटलं होतं की काही चित्र बदलेल, चांगलं होईल, आणि जर खरोखर चांगलं झालं असतं तर एका फेजमध्ये 6 निवडणुका 6 जागेंवर होऊ शकल्या असत्या, पण राज्य सरकारची निवडणूक अजून घेण्याची भाजप सरकारला हिंमत नाही. आणि 6 लोकसभा मतदारसंघ, म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघ हे आपण एका दिवशी घेतो, ते जम्मू काश्मीरमध्ये 6 वेगळ्या वेगळ्या फेजमध्ये 6 निवडणुका घेत आहेत. म्हणजे 370 कलम काढल्यानंतर जे आपल्याला वाटलं होतं की अजून सुरक्षित होईल, जम्मू काश्मीरला अजून ताकद मिळेल, तसं तर काही मिळालेलं नाही. पण आज लडाखमध्ये आपण पाहिलं असाल, लडाखमध्ये देखील ते सोनम वांगचुक, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, ते किती दिवस उपोषणावर बसलेले आहेत, आज देखील 3 दिवसासाठी बसले, त्याच्या आधी 21 दिवसासाठी बसले होते, आणि त्यांची मागणी हीच आहे की केंद्र सरकारने आम्हाला 2020 जे आश्वासन दिलं ते पूर्ण करून द्या, पण अजूनही आश्वासनं पाळली जात नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न असेच पडलेले आहेत, शेतकरी हैराण आहेत. पण हे सगळं चित्र बघून बिहारमध्ये मी जेव्हा बघतो, माझ्याच वर्षाचे जे आहेत, माझ्याच वयाचे जे आहेत तेजस्वी यादव, ते देखील आपल्यासारखीच लढाई देतात, कारण त्यांच्यासोबत जे नितीश कुमारांनी केलं, गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला, पलटी उडी मारली आणि सरकार बदललं, पण तेजस्वींनी देखील आपल्यासारखंच लढाई लढत आहेत, आणि मला खात्री आहे तिथे देखील जागा जास्तीत जास्ती हे तेजस्वी यांची RJD पक्ष घेणार आहे. आणि मग तुम्ही मला सांगा, जर महाराष्ट्रात आपले सगळ्यात जास्ती जागा येणार असतील, महाविकास आघाडीच्या जागा साधारणपणे 32 ते 35 येणार असतील, आपण जर पाहिलं बिहारमध्ये जास्तीत जास्ती जागा RJD आणि काँग्रेस जिंकणार असेल, दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस 7 च्या 7 जागा जिंकणार असेल, तर नक्की मग ह्यांचं 400 पार होणार कुठून? आणि मगाशी मी येत असताना अनेक लोकांशी फोनवर देखील बोलत होतो, एक माझा मित्र आहे त्याला फोन लावला मी, साधारणपणे आत्तापर्यंत तो भाजपलाच मतदान करायचा, आपली युती असताना देखील करायचं, आणि मागच्या 2 वेळी त्यांनी भाजपला मतदान केलं, आणि मी त्याला विचारलं, त्याला फोन केला आणि मी विचारलं, अरे आता नवीन नारा काय अब की बार, तर तो बोल, मला वाटलं बोलेल 400 पार, तो बोला भाजपा तडी पार. बोला चला, म्हणजे आपलं सरकार येत आहे. पण आज तुम्ही लक्षात ठेवा, मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगत आहे की महाराष्ट्रात जास्तीत जास्ती खासदार आपल्या महाविकास आघाडीचेच जिंकून येणार, आणि हे आज लिहिलेलं तुम्हाला देत आहे, मी ते सांगतोय. ही आपल्यासाठी फार महत्त्वाची लढाई ठरत चाललेली आहे, आणि खास करून जर मुंबईकर म्हणून तुम्ही विचार केलात तर मुंबईत प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आपण आपले तो उमेदवार 4 आहेत ते जाहीर केलेले आहेत, काँग्रेस आहेत ते जाहीर करतील, महाविकास आघाडीच्या तर्फे आपले 6 च्या 6 लवकरच जाहीर होतील, पण अजून पलीकडचा जो प्रश्न आहे भाजपा 6 च्या 6 लढणार असे म्हणत होते, आत्ता तरी 2 घोषित केलेले आहेत, आणि त्या 2 जे घोषित केलेले आहेत दोन्ही जर आपण पाहाल तर मुंबई विरोधी काम करणारे आहेत, महाराष्ट्र विरोधी काम करणारे लोक आहेत. एक आहेत ते पियुष गोयल जी आहेत, केंद्रीय मंत्री होते, 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत,
कधी फायनान्सचा पोर्टफोलिओ त्यांच्या हाती आला, कधी रेल्वेचा आला. पण तुम्ही मला सांगा, ह्या 10 वर्षात संसदेत किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात कधीतरी एकदाही मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी त्यांनी आवाज उठवलाय का? उठवलाय कधी आपल्यासाठी आवाज? मुंबई हिताचं किंवा महाराष्ट्र हिताचं अजून देखील 10 वर्षामध्ये पियुष गोयलजी कधी बोललेत का? नाही बोललेत. पण काल परवाकडेच मला आठवतं, परवा एक त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे ज्याच्यावर आपण आंदोलन देखील घेतलं. त्यांनी इंटरव्ह्यू दिला, एक त्यांनी इंग्लिश पेपरला इंटरव्ह्यू दिला, मला टाइम्स ऑफ इंडियाला इंटरव्ह्यू दिला आहे. त्यांनी सांगितलं, आय हॅव अ ड्रीम टू मेक मुंबई स्लम फ्री. मुंबईला आम्ही स्लम फ्री करू, ज्या काही झोपडपट्ट्या त्यांना इथून काढून टाकू. स्लम फ्री आपल्याला देखील करायचं, पण स्लम फ्री कसं करायचं आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच भूमिका आहे. स्लम फ्री म्हणजे पुनर्वसन, आणि जिथे आपण आहोत तिथेच आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. ह्याला बोलतात स्लम फ्री, ह्याला बोलतात विकास. पण भाजपाची जी भूमिका आहे, भाजपाने जी भूमिका मांडलेली आहे, ते पियुष गोयलजींनी जे स्वप्न मांडलेलं आहे त्यांचं स्लम फ्री म्हणजे त्यांना मुंबईतून सगळे झोपडपट्टे इकडून हलवायचे आहेत. आपले सगळे मुंबईकर, मूळ मुंबईकर, जे वर्षानुवर्ष जे मजदूर आहेत, जे काम करणार आहेत, स्थानिक जे रोजगार करतात इथे, ज्यांच्या नोकऱ्या आजूबाजूला आहेत, त्यांना इकडून सगळ्यांना घेऊन वसई विरारला जायचं आहे, आणि तिथे मिठा घरांमध्ये आपल्यासाठी सर्वांसाठी घरं बांधायची आहेत. मंजूर आपल्याला हे? त्यांना मुंबईतली प्रत्येक झोपडपट्टी, प्रत्येक आपली वस्ती, स्लम सोसायटी असेल, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत, ज्या पुनर्विकासाच्या योजना आहेत, एसआरएच्या ज्या योजना आहेत, त्या बंद पाडायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या योजना घेऊन त्यांना वसई विरारला जायचं आहे, पालघरमध्ये जायचं आहे, कदाचित दीव दमनला पण घेऊन जातील. पण जिथे जिथे मिठा घर आहे, जिथे विकास अजून होऊ शकत नाही, कारण पर्यावरण तिथे एकदम थोडं सेन्सिटिव्ह होऊन जातं, त्या मिठा घरांमध्ये जाऊन आपल्यासाठी झोपडपट्ट्यांसाठी आपल्याला तिथे घरं बांधून देणार आहेत. कशी आपण इथे कामं करणार? अनेक जे लोक इथे आता हे विकसित भारत जी थीप जिथे लावत असतात, ते इंडिया शायनिंग सारखं विकसित भारतची नवीन टेप सुरू केलेली आहे. विकसित भारतमध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळत नाही आहे, स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रातून अनेक उद्योग, मग वेदांत फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिवाइस पार्क असेल, एअरबस टाटाचा पार्क असेल, हे सगळं घेऊन गेलेत गुजरातमध्ये. आणि मग मुंबईत तरी देखील रोजगार आहे, मुंबईत तरी देखील लोकांना नोकऱ्या मिळण्याचं कुठे ना कुठेतरी संधी आहे, कंपन्या येत आहेत, म्हणून इथून रोजगारच हलवायचा, मजदूरच हलवायचे, सगळं वातावरण डिस्टर्ब करून टाकायचं, म्हणजे मुंबईत कोणी येणारच नाही, मुंबईत कुठचा उद्योग येणारच नाही, असा प्रयत्न ह्या भाजपाचा सुरू आहे. आणि आज म्हणून मी तुम्हाला खास करून विचारायला आलेलो आहे, इकडचे मिहीर कोटेचा जी असतील किंवा तिकडचे पियुष गोयल जी असतील, एकाच पक्षाचे आहेत, एकाच भाजपाचे आहेत, जे भाजप आत्तापर्यंत वचननामा तर त्यांचा नसतोच, जुमला हा म्हणजे एप्रिल फुल आपण कसरा सगळ्यांना एकमेकांना मेसेज पाठवतो ना, तसं ते जुमला दिवस साजरा होत आहे, असे ते मेसेज सगळ्यांना दिवसभर पाठवत असतात. आज मी तुम्हाला विचारतोय, 2014 जी वचनं दिली होती त्यांनी, आपल्याला सांगितलं होतं 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार, आलंय कोणाच्या खात्यात? नाही आलं. त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या खात्यात 15 लाख काय, 15 लाख कोटी आले असतील, पण आपल्या कोणाच्याही खात्यात 15 लाख आले नाही. 2022 पर्यंत सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरं मिळणार होती, मिळालेत कोणाला? नाही मिळालेत. पण त्यांचं स्वप्न हे आहे की मुंबईतून जो आपला मूळ मुंबईकर आहे, जो मजदूर आहे, ह्यांना सगळ्यांना इथून घेऊन मिठा घरांमध्ये न्यायचं आहे. तुम्ही ह्या भाजपला मतदान करणार का? ह्या त्यांच्या वचनाला पाठिंबा देणार का? आज आपण जेव्हा मुंबई म्हणून विचार करतो, हायराईज बिल्डिंग आहेत आणि आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, आपले हक्काची कोळीवाडे आहेत, आपल्या चाळी आहेत, पण आपले झोपडपट्टे देखील तेवढेच महत्वाचे आहेत. कारण मुंबई जी देशाचं अर्थचक्र चालवत असते, मुंबई आर्थिक राजधानी मुंबई आहे, आपल्याला इथे राहणारा प्रत्येक मजदूर फार महत्वाचा ठरतो. कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी जे काम केलं, हायराईज पासून प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत जे काम केलं, ते आज देखील जगभरात त्याचं कौतुक होतं. पण आज दुर्दैव असं आहे की जो भाजपा आपल्या डोक्यावर बसलेला आहे, हुकुमशाहीचं सरकार चालवत आहे, त्याच भाजपाला आपले ह्या सगळ्या झोपडपट्ट्या नेऊन वसई विरारमध्ये टाकायचे. हे जे मीर कोटेचा जी इथून संजय भाऊ तुमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, ते खरं कधी बोलतात आणि खोटं कधी बोलतात? म्हणजे त्यांचं अडनाव खोटेचा करायचं की काय, हाच प्रश्न पडला. मी तुम्हाला सांगतो, हा माझा अनुभव आहे. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, मुंबई महानगरपालिकेचा घोटाळा, मागच्या वर्षी जेव्हा मी प्रेस समोर घेतला, एक पत्रकार परिषद घेतली आणि 260 कोटीचा हा घोटाळा लोकांसमोर आणला, त्यावेळी मिहीर कोटेच्या साहेबांनी देखील पत्र लिहिलं होतं की हा देखील घोटाळा आहे आणि हे अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा, आम्ही ह्याच्या विरोधात आहोत. बोललं, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे, तुमचंच सरकार आहे, तुम्ही पत्र काय लिहिता, जाऊन तुमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगा. पण आज मला दुःख होतं सांगताना की हेच मिहीर कोटेच्या ह्यांनी मागच्या वर्षी विधानभवनात आम्हाला
खोटं बोलले. सुनीलजी आपल्याला आठवत असेल, रमेशजी आपल्याला देखील आठवत असेल, आपण 16 जे आमदार आहोत आपण सगळे एकत्र बसून ऐकत असतो, थापा काही आपल्याला ऐकू येतात त्या. आणि हेच मिहिरकोटेच्या जी हाऊसमध्ये उठून बोलले होते जुलैच्या अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनात, की आता स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण मंत्री नसताना, आपल्याकडे नगरविकास खातं नसताना, आपलं मुंबई महानगरपालिकेत कोणी नसताना आपण कसं सांगू शकता की हे टेंडर रद्द झाले, कुठच्या अधिकाऱ्याने सांगितलं. आणि दुसरं म्हणजे आज देखील आपण जाऊन पहा, अडलंय ते केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे ते टेंडर अडलेलं, तो घोटाळा अडलेला आहे. पण भाजपानी त्या घोटाळ्याला पाठबळ दिलेलं आहे आणि म्युन्सिपल कमिशनरने सांगितलेलं आहे की तुम्ही पैसा रिलीज करा. मग तुम्ही मिहिरकोटेचे साहेब खोटं आमच्या मुंबईकरांशी का बोललात आणि तुम्ही आमच्या अधिवेशनात येऊन सगळ्या आमदारांना खोटं का बोललात? आणि असे खोटे बोलणारे लोक, मुंबई विरोधी लोक, भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे लोक, आज मी तुम्हाला सवाल करतोय, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही दिल्लीत पाठवणार का? दिल्लीत पाठवणार का? कारण आज आपण बघतोय ही संधी आपल्याला खूप महत्वाची, सुवर्ण संधी मिळालेली आपल्याला दिल्लीत बदल घडवण्याची. बिहारमध्ये बदल घडणार आहे, झारखंडमध्ये हेमंत सोरेनना आत टाकलेलं आहे, तिथेही देखील बहुमत आपण पाहाल, जास्तीत जास्त खासदार हे त्यांच्या पक्षाचे येणार आहेत. दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांचे येणार आहेत, सगळं देशभरात आपण पाहतोय ममता दीदींचे खासदार जास्ती येणार आहेत. आज आपल्याला महाराष्ट्रातून देखील हे बदल जो होणार आहे तिथे अग्रेसर राहायलाच लागेल आणि आपल्याला आघाडी घ्यायलाच लागेल. बदल जो होईल तो आपल्या महाराष्ट्रातूनच होईल ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायला लागणार आहे. काही काही ठिकाणी मी पाहत आहे भाजपाने ज्यांना सोबत घेतलं होतं, दोन पक्ष फोडून सोबत घेतलं होतं, एक परिवार फोडून सोबत घेतलं होतं, आज काही कोणाचं सीट जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली एक सीट आहे गद्दाराची, कुठची? कल्याणमधली. नाही हो, त्यांच्याकडून कॉफी पण कधी घेतली नव्हती मी. पण मूळ गोष्ट अशी आहे, आज आपण पाहिलं असेल गद्दारांची जी हालत झालेली आहे, हे मी त्यांना पहिल्या दिवशी सांगत होतो की ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी उद्धव साहेबांना जेव्हा बरं नव्हतं, सगळ्यात कठीण काळ आमच्यावर होता परिवार म्हणून, आम्हाला सोडून खोटं बोलून अन्नाची शपथ घेऊन जे जे इथून घेऊन गेले, ज्यांना सगळ्यांना पळवलं, पहिलं गुजरातला नेलं, मग सूर कुठे ते गुवाहाटीला नेलं, मग गुवाहाटीहून टेबलांवर नाचले, अशा लोकांनी जर पाहिलं तर आज त्यांचेच जे सोबत घेऊन गेलेले गद्दार होते ना, इतर गद्दारांना देखील सीट देऊ शकले नाहीयेत. एका सुद्धा गद्दाराचं मनमानी ऐकून घेत नाही आणि आज आपण पाहाल जनता पण त्याचं ऐकून घेत नाही. किती सीट मिळणार होते त्यांना लोकसभेत? किती सीट मिळणार होत्या? मिळालेत किती? त्याच्यातून पण किती बदलायला लागले? 3 आत्ता बदलले आहेत, पुढचे 2 अजून बदलणार आहे. म्हणजे ज्यांनी दिली 7 त्यांचाच केला घात. मिंदेंची आज भूमिका हीच राहिली आहे की ज्यांनी दिली 7 त्यांचा केला घात. आणि हेच खरं आहे, कारण महाराष्ट्राने जेव्हा आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा आपण महाराष्ट्राला पुढे नेत होतो, एक सुवर्ण काळ आणत होतो. मग तो उद्योग क्षेत्रासाठी असेल, कृषी क्षेत्रासाठी असेल, नोकर भरतीसाठी असेल, कोविडचा काळ असेल, हे सगळं आपण कामंही लोकांसमोर केली होती. आणि म्हणून आज आपलं कर्तव्य बनतं की जे महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत, जे देश हितासाठी लढत आहेत, त्यांच्या सोबत आपलं राहणं गरजेचं आहे. आज आपल्याला असे खासदार नको आहेत जे दिल्लीत जाऊन पण येस सर करतील, इथे गल्लीत येऊन पण येस सर करतील आणि भाजपचं ऐकतील, असे खासदार आपल्याला नको आहेत. जे जुमलाबाज आहेत ते नको आहेत, जे खोटं बोलणार आहेत ते नको आहेत, जे महाराष्ट्र लुटणार आहेत ते नको आहेत, जे महाराष्ट्र विरोधी आहेत ते नको आहेत, जे महाराष्ट्र द्रोही ते नको आहेत. आपल्याला पाहिजेत ते संजय भाऊंसारखे वाघ पाहिजेत जे दिल्लीत जाऊन देखील दरकाळी फोडतील. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहेच, कारण मला आठवतं त्यांनी जेव्हा पक्षप्रवेश केला होता कुठेही काही आपण तिकीट घेणार देणार सीट आपल्याकडे येणार वगैरे असं काही नव्हतं. पण त्यावेळी देखील उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तयारीला लागा, आपल्याला सीट काढायची म्हणजे काढायची आहे. आणि ह्यांनी देखील आत्ता या 2 वर्षात कुठच्याही दबावाला बळी पडले नाहीत, कुठच्याही अमिषाला बळी पडले नाहीत, राहिले ते शिवसैनिक म्हणून राहिले आणि आपला आवाज बुलंद करायला राहिलेले आहेत. इथून मी पुढे निघत असताना शाखा भेटीसाठी आलेलो, जवळपास ही सभाच झालेली आहे, मला वाटतं आता पुढे मुलुंडला निघायचं आहे. पण मी आज पुन्हा एकदा आपल्याला विचारीन की तुम्ही महाराष्ट्र विरोधी भाजपला साथ देणार आहेत का? तुम्ही महाराष्ट्र द्रोही मिंदेना साथ देणार आहेत का? जे महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना साथ देणार आहात का? मग कोणाची साथ देणार? आपला उमेदवार कोण? उमेदवाराचं नाव काय? उमेदवाराचं नाव काय?
उमेदवाराचं नाव काय? चिन्ह कुठच? चिन्ह कुठच? चिन्ह कुठच? चिन्ह कुठच? नक्की मत देणार ना मशालीला? ठीक आहे मग आपल्याला